नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए पार्ट टू सेम थर्ड मध्ये आपल्या सर्वांचं आजच्या या पीरियडमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण कंपेरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्समध्ये ब्रिटनचं संविधान व राजकीय व्यवस्था यांचा अभ्यास करत आहे. यापूर्वी आपण राजा व राजपद, राजपदाचे अधिकार, ब्रिटिश संविधानाचा ऐतिहासिक विकास अशा विविध टॉपिकचा ब्रिटिश राजकीय व्यवस्थेच्या संदर्भाने, ब्रिटिश संविधानाच्या संदर्भाने अभ्यास केलेला आहे. या पहिल्या युनिटमध्ये यानंतरचा आपला जो टॉपिक आहे तो आहे ब्रिटिश कॅबिनेट स्ट्रक्चर अँड फंक्शन, म्हणजेच ब्रिटिश मंत्रिमंडळाची रचना, त्याची निर्मिती आणि मंत्रिमंडळाचे अधिकार आणि कार्य या बाबींचा अभ्यास आपल्याला या तासात करायचा आहे. हे टॉपिक्स आपल्याला यामध्ये समजून घ्यायचे आहे. आणि म्हणून या अनुषंगाने प्रारंभ करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे की ब्रिटिश मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होते, अर्थात मंत्रिमंडळ कसं अस्तित्वात येतं, मंत्रिमंडळ कसं निर्माण होतं, ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीतील मंत्रिमंडळाची निर्मिती, मंत्रिमंडळाचं अस्तित्वात येणं हा सुद्धा एक राजकीय परंपरेचा भाग आहे, राजकीय संकेताचा भाग आहे. हे आपण यापूर्वीच पाहिले. सविस्तर स्वरूपात हे मंत्रिमंडळ कसं अस्तित्वात येतं हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण बघितलं की ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये ब्रिटनचा राजा हा नाममात्र शासन प्रमुख असतो आणि पंतप्रधानांचे मंत्रिमंडळ हे वास्तविक शासन प्रमुख असते. म्हणून आपण ब्रिटनच्या राजपदा संबंधीच्या विविध म्हणी बघितल्या, त्यामध्ये आपण बघितलं किंग कॅन डू नो रॉंग, राजा तू करू शकत नाही, किंग रूल बट नॉट गव्हर्न. याचा अर्थच असा आहे की राजा नाममात्र शासन प्रमुख आहे आणि वास्तविक स्वरूपात शासन कारभार करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची. आणि म्हणून त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ निर्माण करणं, मंत्रिमंडळ अस्तित्वात आणण्याचा अधिकार एका अर्थाने तत्वत घटनात्मक दृष्टीने राजाला आहे. पण राजा नाममात्र शासन प्रमुख आहे, किंग रूल बट नॉट गव्हर्न्स, कारण शासन कारभार मंत्रिमंडळ करतं. मग ब्रिटनमध्ये मंत्रिमंडळ कसं अस्तित्वात येतं, कसं निर्माण होतं, तर ब्रिटनच्या संसदेची दोन सभागृह आहेत, एक कॉमन सभागृह आणि दुसरा होता लॉर्ड्स. कॉमन सभागृह हे भारतातील लोकसभेप्रमाणे संसदेचं प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह आहे, जे जनतेचं प्रतिनिधित्व करतं. तर ब्रिटिश संसदेचं द्वितीय सभागृह हे हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे, परंतु ते राज्यसभेसारखं द्वितीय असले तरी त्याची रचना राज्यसभेसारखी नाही, कारण लॉर्ड सभागृहाचे भरपूर सदस्य, जास्तीत जास्त सदस्य 90% सदस्य हे वंश परंपरेने सत्तेवर येतात. त्या सभागृहाचे सदस्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात जनतेद्वारे निर्वाचित नसतात. म्हणून पर्यायाने जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉमन्स सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या राजकीय पक्षाला, ज्या पॉलिटिकल पार्टीला स्पष्ट बहुमत मिळते, त्या पक्षाचे निर्वाचित खासदार, निर्वाचित संसद सदस्य, मेंबर ऑफ पार्लमेंट हे त्यांच्या संसदीय पक्षाची निर्वाचित सदस्यांची एक सभा घेतात निवडणुकीच्या निकालानंतर. आणि मग ते सदस्य विचारविनिमय करून निर्वाचित सदस्यांपैकी एका प्रमुख नेत्याची आपला नेता म्हणून निवड करतात. अनेक सह्यांचं निवेदन राजाच्या नावाने तयार करतात आणि राजाला सर्व सदस्य देऊन निवेदन देतात की नुकत्याच झालेल्या कॉमन सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमच्या पॉलिटिकल पार्टीला
स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि आमच्या पॉलिटिकल पार्टीच्या सर्व निर्वाचित सदस्यांनी एकमताने बहुमताने आमचा नेता म्हणून अमुक अमुक व्यक्तीची अमुक अमुक संसद सदस्याची निवड केली. असे निवडीचं पत्र ज्यावेळेस निर्वाचित बहुमतधारी पक्षाचे सदस्य राजाला सैनिशी अर्ज देतात तेव्हा राजा ते निर्वाचित बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यांनी ज्या व्यक्तीची नेता म्हणून निवड केली आहे त्याला राजा पंतप्रधान म्हणून आमंत्रित करतो, पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ देतो. अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान निवडला जातो. जसं की नुकत्याच 2019 भारतात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाला 350 अधिक जागा मिळाल्या आणि मग 350 अधिक जागा प्राप्त असलेल्या अर्थात लोकसभेत बहुमत प्राप्त केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या निर्वाचित सदस्यांची खासदारांची मीटिंग झाली आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून निवडलं आणि त्याचं निवेदन भारताच्या राष्ट्रपतीकडे सादर केलं. पर्यायाने राष्ट्रपतीने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. संसदीय शासन पद्धतीत निर्वाचित सदस्यांद्वारे आपला नेता निवडल्यानंतर भारतात राष्ट्रपतीद्वारे आणि ब्रिटनमध्ये राजाद्वारे पंतप्रधानाची नियुक्ती करून त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते. हा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं जातं की ज्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून राजाने नियुक्ती केली आहे त्याला शपथ दिली आहे तो पंतप्रधान त्यानंतर आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी तयार करतो. अशी यादी तयार करत असताना तो सर्व प्रदेशांना योग्य अशा प्रकारचं प्रतिनिधित्व मिळेल, पक्षातील सर्व गटांना त्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळेल, प्रमुख आणि अभ्यासू नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळेल. अशा पद्धतीने पद्धतशीर आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी तयार करतो आणि ती यादी ब्रिटनचा तो पंतप्रधान नाममात्र शासन प्रमुख असलेल्या राजाकडे सादर करतो आणि मग राजा एका ठराविक दिवशी मंत्रिमंडळाचा शपथ विधी आयोजित करण्याचं पत्र काढतो. नियुक्त केलेल्या सर्व मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राजाच्या राजदरबारामध्ये आमंत्रित केलं जातं आणि त्या ठिकाणी पंतप्रधानाच्या उपस्थितीमध्ये राजा हा पंतप्रधानाने दिलेल्या यादीतील व्यक्तींना सदस्यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ देतो आणि नियुक्तीचं पत्र देतो. अशा पद्धतीने ब्रिटनचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येतं. अर्थात थोडक्यामध्ये कॉमन्स सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या राजकीय पक्षात ब्रिटनमध्ये दोन राजकीय पक्ष आहेत, एक कन्झर्व्हेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टी ज्याला मराठीमध्ये हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष असं म्हणतात, कॉमन सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त होते त्या राजकीय पक्षाचे निर्वाचित सदस्य आपल्यापैकी एकाची नेता म्हणून एकमताने निवड करतात आणि तशा प्रकारचं निवेदन त्या राजाकडे सादर करतात. संबंधित बहुमत प्राप्त पक्षाच्या सदस्यांनी ज्या व्यक्तीची नेता म्हणून निवड केलेली आहे संसदीय पक्षाचा त्याला राजा पंतप्रधान म्हणून आमंत्रित करतो, त्याला पद आणि गोपनीयतेची शपथ देतो. अशा पद्धतीने पहिल्यांदा पंतप्रधानाची नियुक्ती ही राजाद्वारे केली जाते आणि पंतप्रधानाची नियुक्ती केल्यानंतर मग तो पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी तयार करून ती राजाकडे सादर करतो आणि राजा हा संबंधित व्यक्तींना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ देतो. अशा पद्धतीने ब्रिटनचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येतं, ते निर्माण होतं. जर आपल्याला असा प्रश्न विचारला की ब्रिटिश मंत्रिमंडळ कसं अस्तित्वात येतं, कसं निर्माण होतं, तर या दोन स्टेपमध्ये आपण त्याचं उत्तर लिहायचं आहे की पहिल्यांदा पंतप्रधानाची नियुक्ती राजा करतो आणि पंतप्रधानाच्या सल्ल्याने मग पुन्हा राजा मंत्रिमंडळातील मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतो. याच्यामध्ये एक बाब स्पष्ट आहे की ज्या पॉलिटिकल पार्टीला बहुमत प्राप्त झालेलं असतं त्या पॉलिटिकल पार्टीचे सदस्य ठरवतील तो पंतप्रधान
आणि पंतप्रधान ठरवेल ते मंत्री तयार होत असतात। यामध्ये राजाला कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो। राजा कोणत्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घ्यावं, कोणत्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेऊ नये, कोणाला पंतप्रधान करावं, कोणाला पंतप्रधान करू नये, या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही। कारण ब्रिटनच्या राजकीय संकेत असं म्हणतो की ज्या पॉलिटिकल पार्टीला सभागृहात बहुमत प्राप्त होते, निवडणुकीत बहुमत प्राप्त होते, त्या पॉलिटिकल पार्टीचे निर्वाचित सदस्य आपला नेता निवडू शकतात, त्यालाच राजा पंतप्रधान म्हणून नियुक्त करू शकतो। आणि पंतप्रधान ठरवेल त्याच व्यक्तींना राजाला मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ द्यावी लागते। अशा पद्धतीने ब्रिटनचं संसदीय मंत्रिमंडळ निर्माण होतं किंवा ते अस्तित्वात होतं। यानंतरचा मुद्दा आहे की ब्रिटिश मंत्रिमंडळाची रचना। आता मंत्रिमंडळ कसं अस्तित्वात येतं, हाउ ब्रिटिश कॅबिनेट फॉर्म, हे आपण बघितलं। कसं निर्माण होतं ते आपण बघितलं। आता ब्रिटिश मंत्रिमंडळाची रचना कशी असते या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे। आता आपण लोकसभेची रचना बघितली, राज्यसभेची रचना बघितली। साधारणपणे रचनेमध्ये स्ट्रक्चरमध्ये जे मुद्दे असतात ते आपल्याला माहिती की संबंधित मंत्र्यांची नियुक्ती किंवा संबंधित सदस्यांची नियुक्ती करून करतो, त्यांचा कार्यकाळ किती असतो, त्यांची पात्रता काय असते, हे मुद्दे आहेत। तशाच अनुषंगाचे तसेच मुद्दे ब्रिटिश मंत्रिमंडळाची रचना पाहत असताना आपल्याला पाहिजे। एकूण 7 मुद्द्यांचा आढावा, 7 मुद्द्यांचा अभ्यास आपण ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये करणार आहे। ते 7 मुद्दे म्हणजे ब्रिटिश मंत्रिमंडळाची रचना आहे। म्हणून याचा पहिला मुद्दा आहे मंत्र्यांची नियुक्ती। तर आपण बघितलं मंत्र्यांची नियुक्ती कशी होते। ब्रिटिश राजाने पंतप्रधानाची नियुक्ती केल्यानंतर पंतप्रधान ज्या व्यक्तींना आपल्या मंत्रिमंडळात स्थान देतो त्यांनाच राजाद्वारे मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते। म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये वास्तविक रूपात मंत्र्यांची नियुक्ती ही पंतप्रधान करतो, परंतु घटनात्मक दृष्टीने मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देऊन त्यांची नियुक्तीचे आदेश देण्याचा अधिकार राजाला आहे। म्हणजेच मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते, राजाद्वारे। किंग अपॉइंट टू द कॅबिनेट, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे मंत्र्यांची नियुक्ती राजाद्वारे केली जाते, जरी निवड ही पंतप्रधान केली असते आणि सर्वाधिकार पंतप्रधानाचे असले तरी सुद्धा। नंबर 2, पात्रता काय आहे मंत्री होण्याची। मंत्री होण्याची पात्रता आहे ब्रिटिश संसदेच्या 2 पैकी कोणत्याही एका सभागृहाची संबंधित व्यक्ती सदस्य असली पाहिजे। म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स किंवा हाऊस ऑफ लॉर्ड्स या 2 सभागृहापैकी कोणत्याही सभागृहाची सदस्य संबंधित व्यक्ती असली पाहिजे। नसल्यास 6 महिन्याच्या आत संबंधित व्यक्तीने मंत्री पदाची शपथ घेतल्यापासून 6 महिन्याच्या आत संबंधित मंत्र्याने 2 पैकी एका सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त केलं पाहिजे। जर 6 महिन्याच्या आत अशा प्रकारचं सदस्यत्व संबंधित मंत्र्याने प्राप्त केलं नाही तर पर्यायाने त्याचं मंत्रिमंडळ मंत्रीपद हे बरखास्त होतं, त्या मंत्रिपदावरून दूर केलं जातं, म्हणजे त्यांचं मंत्रिपद निघून जात। म्हणून काय पात्रता आहे की ब्रिटिश संसदेच्या 2 पैकी हाऊस ऑफ कॉमन्स किंवा हाऊस ऑफ लॉर्ड्स या 2 पैकी कोणत्या तरी एका सभागृहाची संबंधित व्यक्ती सदस्य असली पाहिजे, नसल्यास 6 महिन्याच्या आत ते प्राप्त करावं। तिसरी गोष्ट, मंत्र्यांची संख्या किती, मंत्रिमंडळात किती मंत्री असावे। जसं आपण लोकसभेची रचना, विधानसभेची रचना पाहत असताना घटनेत नमूद केलं आहे, संसदेने कायदा पास करून निश्चित केलं आहे की विधानसभेत किती सदस्य असावेत, लोकसभेची सदस्य संख्या किती असेल, राज्यसभेची सदस्य संख्या किती असेल, पण असं मंत्रिमंडळाच्या बाबतीत लागू नाही आणि ब्रिटनमध्ये तर मुळीच नाही। मग मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या निश्चित नाही, तिसरा मुद्दा आपण पाहतोय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या। इथं उत्तर आहे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या निश्चित नसते, परंतु साधारणपणे 80 ते 100 एवढी मंत्री परिषदेची सदस्य संख्या अर्थात मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या असते। म्हणून ती 80 असावी, 50 असावी, 60 असावी, 100 असावी, किती असावी, येथे कोणत्याही रूपाचा निश्चित कायदा नाही, पण साधारणपणे ती 80 ते 100 किंवा 100 पेक्षा 4 गुण अधिक येऊ शकतात किंवा 80 पेक्षा कमी होऊ शकतात। म्हणून किती मंत्री असावे हे निश्चित करण्याचा अधिकार त्या संबंधित पंतप्रधानांचा आहे। याचं कारण असं की काही मंत्री कॅबिनेट असतात, काही राज्यमंत्री असतात, काही उपमंत्री असतात, काही संसदीय सचिव असतात। मग किती कॅबिनेट मंत्री घ्यायचे, किती उप म्हणजे राज्यमंत्री घ्यायचे, किती उपमंत्री घ्यायचे, हे निश्चित करण्याचा अधिकार त्या त्या विभागानुसार आणि गरजेनुसार पंतप्रधानांना तिथल्या राजकीय संख्येनुसार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर 4th पॉइंट आहे कार्यकाळ किती आहे मंत्रिमंडळाचा, कार्यकाळ किती आहे। कॉमन सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कॉमन सभागृहाच्या पोटी मंत्रिमंडळ जन्म घेतो,
म्हणून पर्यायी मंत्रिमंडळाचा कार्यकाळ हा कॉमन सभागृह एवढाच म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. मग मंत्रिमंडळाचा कार्यकाळ किती असतो असा प्रश्न आपल्याला विचारला तर तो 5 वर्षाचा आपण सांगायचा. परंतु तत्पूर्वी जर कॉमन सभागृहाचं मुदतपूर्व विसर्जन झालं तर मंत्रिमंडळाचा कार्यकाळ सुद्धा संपुष्टात येतो. नंबर 1. नंबर 2. जर 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधानाने राजीनामा दिला तर ब्रिटिश पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. नंबर 3. जर कॉमन सभागृहाने मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव पास केला मुदतीपूर्व तर तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा कार्यकाळ हा संपुष्टात येतो. म्हणून जरी संसदीय कायद्यानुसार मंत्रिमंडळाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असला तरी पंतप्रधानांनी त्यापूर्वी राजीनामा दिला तरी कार्यकाळ संपुष्टात येतो, किंवा कॉमन सभागृहाने मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव नो कॉन्फिडन्स मोशन पास केला तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपुष्टात येऊ शकतो. तसंच मंत्रिमंडळाचा अध्यक्ष प्रमुख कोण, मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो? तर लोकसभेचा एक अध्यक्ष असतो ज्याला स्पीकर आपण म्हणतो, विधानसभेचा अध्यक्ष असतो ज्याला आपण स्पीकर म्हणतो. तसंच मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? तर अर्थात मंत्रिमंडळाचा प्रमुख हा पंतप्रधान असतो. मग जी व्यक्ती मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे तेच मंत्रिमंडळाचा अध्यक्ष समजले जाते. आणि म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अध्यक्षस्थान घोषणेचा अधिकार हा ब्रिटनच्या पंतप्रधानाकडे असतो. ब्रिटिश पंतप्रधानाशिवाय दुसरी कोणती व्यक्ती मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी त्याच्या उपस्थितीत असू शकत नाही किंवा त्याच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा राहू शकत नाही. जर पंतप्रधानाने दुसऱ्या ज्येष्ठ मंत्र्याकडे तो विदेश दौऱ्यावर गेला असेल आणि चार्ज दिला असेल तर आणि तरच आणि गरज असेल तरच तो मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अध्यक्षस्थान चार्ज असेल तर स्वीकारू शकतो. पण ही अपवादात्मक स्थिती आहे, पंतप्रधानाच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधानच मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अध्यक्ष असतो. नंतर बैठक आणि कामकाज कसं चालतं, मंत्रिमंडळाची बैठक कशी कॉल केली जाते, तिथं कामकाज कसं असतं? मित्रांनो, साधारणपणे ब्रिटिश मंत्रिमंडळाची बैठक ही आठवड्यातून 2 बोलवली जाते. कोणत्याही बैठकीतलं अंतर हे 8 दिवसापेक्षा अधिक असू नये असं म्हटलं जातं. म्हणजेच मंत्रिमंडळाच्या 2 बैठकी या किमान आठवड्यातून होतात आणि या 2 बैठकी होत असताना त्यापेक्षा अधिक बैठक सुद्धा आमंत्रित करण्याचा अधिकार गरजेनुसार पंतप्रधानाला आहे. जर युद्धकालीन स्थिती असेल, संकटकालीन परिस्थिती असेल तर पंतप्रधान मंत्रिमंडळाची विशेष बैठक सुद्धा 2 अधिक वेळा आमंत्रित करू शकतो. तसंच बैठकीचं ठिकाण ठरवण्याचा अधिकार, बैठकीची वेळ ठरवण्याचा अधिकार, बैठकीतील चर्चेचे विषय ठरवण्याचा अधिकार हा सुद्धा पंतप्रधानाचाच असतो. जो विषय पंतप्रधानाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करायचा आहे चर्चेसाठी तो पंतप्रधान चर्चेला ठेवतो. त्याच्यावर सर्व मंत्री विचारविनिमय करतात, चर्चा करतात, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुमताने निर्णय घेतला जातो आणि नंतर तो डिक्लेअर करून त्याची अंमलबजावणी केली जाते. पण प्रत्यक्ष व्यवहारात असा घडतं का? जर पंतप्रधान हा कमकुवत व्यक्तिमत्वाचा असेल तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय ठेवला जातो, चर्चा केली जाते आणि बहुमताने निर्णय घेतला जातो. परंतु नरेंद्र मोदी सारखा खामक्या पंतप्रधान असेल, इंदिरा गांधींसारखा पॉवरफुल पंतप्रधान असेल, किंवा ग्लॅडस्टोन सारखा पॉवरफुल पंतप्रधान असेल, दुसऱ्या वेळाच्या काळातील चर्चिल सारखा पॉवरफुल पंतप्रधान असेल, तर अशा स्थितीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुमतात निर्णय घेतले जातात हे म्हणणं फक्त तात्विक स्वरूपाचं असतं. कारण पॉवरफुल पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय ठेवतो, चर्चा करतो आणि सगळ्या मंत्र्यांनी जर विरोध केला तरी त्या पंतप्रधानांनी म्हटलं की मला हा निर्णय घ्यायचा आहे तर मंत्रिमंडळातील मंत्री पंतप्रधानाला विरोध करू शकत नाहीत. कारण पंतप्रधानाला विरोध करणं म्हणजेच मंत्रिमंडळातून आपली सुट्टी होणं आहे, ते एक प्रकारचे राजकीय आत्महत्या ठरते. म्हणून पंतप्रधानाला विरोध करण्याचा धडस, पॉवरफुल प्राईम मिनिस्टरला विरोध करण्याचा धडस हा कोणत्याही मंत्री करू शकत नाही. म्हणून जरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय बहुमताने घेतले जातात असं म्हटलं जात असलं तरी जर पंतप्रधान खरोखर शक्तिशाली असेल तर पंतप्रधानाचा निर्णय हाच मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. परंतु सर्व मंत्र्यांना संबंधित निर्णयावर सह्या कराव्या लागतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या निर्णयाला काही मंत्र्यांनी जरी विरोध केला असेल, असहमती दर्शवली असेल, निर्णय घेताना नाराजी दर्शवली असेल तरी सुद्धा मंत्रिमंडळाची त्या मीटिंग संपली, तो ठराव तो निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुमताने पास झाला की मंत्रिमंडळाच्या मीटिंगच्या बाहेर गेल्यानंतर कोणताही मंत्री त्या निर्णयाच्या विरोधात आपली नाराजी व्यक्त करू शकत नाही.
नाही। जर अशा प्रकारची नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न एखाद्या मंत्र्याने केला तर त्या मंत्रिमंडळाला मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याचा अधिकार हा प्रधानमंत्र्याला असतो। त्यासाठी प्रधानमंत्र्याला कोणाची संमती घेण्याची गरज नाही, राजाची सुद्धा संमती घेण्याची गरज नाही, फक्त राजाकडे तो पत्र पाठवतो की याला बडतर्फ करण्याचे आदेश करावेत। तर राजा प्राइम मिनिस्टरला हे म्हणू शकत नाही का, कारण वास्तविक शासन प्रमुख तो आहे, त्याने जर सल्ला दिला असेल तर ब्रिटनचा राजा त्या सल्ल्याचं इम्प्लिमेंटेशन करतो आणि संबंधित मंत्र्याला बळकट केलं जातं, म्हणजे ती एक प्रकारची त्या मंत्र्याची राजकीय आत्महत्या ठरते। म्हणून जर मंत्रिमंडळाच्या एखाद्या निर्णयाशी एखादा मंत्री सहमत नसेल आणि त्याला जर त्याच्यावर टीका करायची असेल, बाहेर पत्रकार परिषद घ्यायची असेल, तर त्यासाठी सगळ्यात पहिली अट आहे राजकीय संकेतानुसार की त्या संबंधित मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा प्रधानमंत्र्याकडे सादर करावा आणि मग हुशार मंत्रिमंडळाच्या निर्णयावर टीका करत असावी। हे तत्व ब्रिटनच्या संसदीय शासनामध्ये दिलं आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा पाहतोय आपण प्रश्नामधला कॅबिनेट आणि मंत्रिपरिषद। आपण मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होते ते बघितलं, मंत्रिमंडळाची रचना कशी असते ते आपण बघितलं, पण मग मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे सगळ्या मंत्र्यांची बैठक का? कारण आपण बघितलं की मंत्रिमंडळामध्ये साधारणपणे 80 ते 100 पेक्षा अधिक मंत्री असू शकतात। मग मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान घेतो म्हणजे हे 100 च्या 100 मंत्रिमंडळामध्ये बैठकी येतात का? नाही। मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे फक्त कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांची बैठक। या बैठकीमध्ये फक्त कॅबिनेट दर्जाचे 15 ते 20 मंत्री फक्त उपस्थित असतात, ज्यामध्ये गृह खात्याचा मंत्री असतो, संरक्षण खात्याचा मंत्री असतो, परराष्ट्र खात्याचा मंत्री असतो, अर्थ विभागाचा मंत्री असतो, शिक्षण विभागाचा मंत्री असतो, असे प्रमुख खात्याचे 15 ते 20 मंत्री फक्त बैठकीमध्ये असतात, सगळे मंत्री बैठकीमध्ये नसतात। म्हणून कॅबिनेट म्हणजे फक्त 15 ते 20 प्रमुख मंत्र्यांची मीटिंग आणि या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी। उर्वरित मंत्रिमंडळातील सगळ्या मंत्र्यांना ऍक्सेप्टही करावं लागतात, अंमलात यावं लागतात, त्यांच्या निर्देशानुसार कामही करावं लागतं, त्यांना या कॅबिनेटचा निर्णय हा त्यांचाच निर्णय म्हणून स्वीकारावा लागतो। परंतु जर परराष्ट्र मंत्री म्हणजे परराष्ट्र विभागासंबंधी निर्णय होत असतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत, तर परराष्ट्र विभागाच्या त्या निर्णयाच्या वेळी कॅबिनेट मंत्री परराष्ट्र विभागाचा हा आपल्या विभागाच्या राज्यमंत्र्याला बैठकीत आमंत्रित करू शकतो, तो बैठकीत बसू शकतो राज्यमंत्री, पण परराष्ट्र विभागाच्या विषयावर चर्चा झाली, निर्णय झाला की त्याला बाहेर जातो। म्हणून राज्यमंत्र्याला सुद्धा आमंत्रित करायचे किंवा नाही हे सुद्धा कॅबिनेट परराष्ट्र विभागाच्या कॅबिनेट मंत्र्याला ठरवावं लागतं आणि त्याची पूर्व परवानगी पंतप्रधानांकडून घ्यावी लागते। म्हणजे परराष्ट्र विभागाचा कॅबिनेट मंत्री सुद्धा आपल्या विभागाच्या राज्यमंत्र्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानाच्या पूर्व परवानगीशिवाय आमंत्रित करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग कॅबिनेट म्हणजे 15 ते 20 मंत्री, मग 80 ते 90 मंत्री कोण असतात? तर ती मंत्री परिषद असते, ज्याला कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स असं म्हटलं जातं, ज्यामध्ये 80 ते 90 मंत्री असतात। म्हणून आणि ज्यामध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री, संसदीय सचिव अशा विविध प्रकारच्या मंत्र्यांचा समावेश असतो। म्हणून मंत्रिपरिषद म्हणजे 80 ते 90 मंत्र्यांची मंत्रिपरिषद, परंतु मंत्रिमंडळ म्हणजे फक्त कॅबिनेट दर्जाचे मंत्री असं आपल्याला म्हणावं लागेल। मित्रांनो, या 7 मुद्द्यांच्या आधारे आपण ब्रिटिश मंत्रिमंडळाची रचना कशी आहे ते बघितलं। पहिला मुद्दा आपण बघितला मंत्र्यांची नियुक्ती, राजा करतो। दुसरा मुद्दा बघितला पात्रता, संस्थेच्या 2 पैकी 1 सभागृह सदस्य असणं आवश्यक नसेल तर सामान्याच्या हाते प्राप्त केलं पाहिजे। नंबर 3, मंत्र्यांची संख्या निश्चित नाही, साधारणपणे 80 ते 100 किंवा त्यापेक्षा अधिक किंवा त्यापेक्षा कमी अशी सुद्धा असू शकते। कार्यकाळ कॉमन सभागृह इतकाच म्हणजे 5 वर्षाचा असतो, पण तत्पूर्वी कॉमन सभागृहाने ठराव पास केला तरी मंत्रिमंडळ बरखास्त होतं किंवा पंतप्रधान राजीनामा, पंतप्रधानाचा मृत्यू म्हणजे मंत्रिमंडळ डिझॉल्व होणं, म्हणजे तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपुष्टात येतो। मंत्रिमंडळाचा अध्यक्ष हा पंतप्रधान असतो, तोच मीटिंग कॉल करतो, तोच विषय निश्चित करतो, बहुमताने निर्णय घेतले जातात। बैठक साधारणपणे 8 वाजून 2 घेतली जाते, विशेष बैठक सुद्धा आमंत्रित केल्या जाऊ शकते। बैठकीतील चर्चेविषयी दोष ठरवतो आणि कॅबिनेट मंत्रिपरिषद याच्यामध्ये प्रमुख फरक आहे। असं हे जे मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे, या मंत्रिमंडळाचे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत की फक्त हे 7 मुद्द्यांच्या आधारे त्याची रचना किती, निर्मिती कशी होते आणि ब्रिटनचं संसदीय मंत्रिमंडळ अस्तित्वात येतं असं नाही, तर हे मंत्रिमंडळ कोणत्या प्रिन्सिपलवर, कोणत्या आधारावर, कोणत्या आधारभूत तत्वावर काम करतं, या मंत्रिमंडळाचे नेमके आधारभूत तत्व कोणते, त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स कोणते आहेत, ते आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे।
मग ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचे आधारभूत तत्व बेसिक प्रिन्सिपल्स किंवा संसदीय मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य असे आपण म्हणू शकतो कोणती, तर आपल्याला ते सुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे की ब्रिटिश मंत्रिमंडळाचे आधारभूत तत्व किंवा संसदीय मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य कोणती असा जर प्रश्न आपण विचारला तर पहिलं वैशिष्ट्य नाममात्र व वास्तविक शासन पद्धती, म्हणजे एखाद्या देशात एखाद्या मंत्रिमंडळ संसदीय शासन पद्धतीतला आहे की अध्यक्ष शासन पद्धतीतला आहे हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की त्या मंत्रिमंडळात नाममात्र आणि वास्तविक शासन प्रमुख अशी दोन पद आहेत का, तर येस ब्रिटनमध्ये संसदीय मंत्रिमंडळ आहे आणि या संसदीय मंत्रिमंडळामध्ये नाममात्र शासन प्रमुख म्हणून राजा काम करतो आणि वास्तविक शासन प्रमुख म्हणून पंतप्रधान काम करतो, म्हणून ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचा पहिलं आधारभूत तत्व पहिलं वैशिष्ट्य आहे नाममात्र व वास्तविक शासन प्रमुख. नंबर दोन, सामूहिक जबाबदारी तत्व, जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारीचं तत्व, सामुदायिक उत्तरदायित्व, म्हणजे ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचं कॉमन्स सभागृहाप्रती संसदेप्रती जनतेप्रती असलेलं जे उत्तरदायित्व जी जबाबदारी आहे ती सामूहिक स्वरूपाची असते. मी ब्रिटनच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री आहे अर्थ विभागाचा, तर माझी चूक झाली तर मी केवळ एकटा जबाबदार असेलच पण त्याचबरोबर संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असेल. याचं कारण असं आहे की आपण मंत्रिमंडळाची रचना बघत असताना बघितलेलं एक बैठक आहे कामकाज, निर्णय हे बहुमताने घेतले जातात. अर्थ विभागाशी संबंधित जरी निर्णय घेतला तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो बहुमताने पास केला जातो. युद्ध घोषित करण्याचा निर्णय जरी घेतला तरी सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो बहुमताने पास केला जातो. परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत निर्णय घेतला तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो बहुमताने पास केला जातो. आणि त्यामुळे जर तो निर्णय चुकला त्याबद्दल की प्रॉब्लेम क्रिएट झाला तर ती जबाबदारी केवळ त्या विभागाच्या एका मंत्र्याची नसते तर ती संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी समजली जाते. म्हणून मंत्रिमंडळाचा एखादा निर्णय चुकला आणि राजीनामा देण्याची गरज पडली तर केवळ एक मंत्री राजीनामा देत नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. तसंच जर संसदेने म्हणजे कॉमन सभागृहाने मंत्रिमंडळावर राजीनामा ठराव पास केला तर सगळ्यांनाच घरी जावं लागतं. पंतप्रधानाचा राजीनामा हा सगळ्यांचा राजीनामा असतो. म्हणून सामुदायिक उत्तरदायित्व, जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी हे ब्रिटनच्या संसदीय मंत्रिमंडळाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य समजलं जातं. हा आत्मा आहे, जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी हा ब्रिटिश संसदीय मंत्रिमंडळाचा आत्मा आहे. म्हणून या मंत्रिमंडळाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की दे ऑल स्विम टुगेदर ऑर फॉल टुगेदर, म्हणजे सर्व एकत्रच पोहतात. दे ऑल स्विम टुगेदर ऑर सिंक टुगेदर, म्हणजे एकत्रच पोहतात किंवा एकत्र डुबतात, म्हणजे ते समुद्रात उड्या मारतील तर पोहतील सर्व एकत्रच आणि डुबून जर मारायला झालं तर एकत्र डुबून मरतील. किंवा असंही म्हटलं जातं दे ऑल स्टँड टुगेदर ऑर फॉल टुगेदर, म्हणजे ते एकत्रच उभे राहतात किंवा एकत्रच पडतात. उदाहरणार्थ आपण आपल्या शाळेमध्ये एका बाजूला एक सारखे सायकल लावलेले असतात, आपण एक सायकल जर लोटले तर एक दुसरीवर तिथे चौथीवर पाचवी चौथीवर अशा 100 ने 1000 सायकली पटापट पडून जातील. म्हणून जर उभे राहायचं सगळ्या एकत्रच उभे राहतात आणि पडल्या तर त्या सायकलीप्रमाणे सगळ्या एकत्र पडतात. तसं तिसरं तत्व आहे सामुदायिक उत्तरदायित्वाबद्दल म्हटलं जातं की वन फॉर ऑल अँड ऑल फॉर वन, एकासाठी सर्व सर्वांसाठी एक, म्हणजे आपल्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याची चूक झाली असेल तर सगळेजण त्याला सपोर्ट देतील, किंवा इतरांची चूक झाली असेल तर प्रत्येक मंत्री त्या निर्णय त्या बाबीला सपोर्ट करतो. म्हणून वन फॉर ऑल अँड ऑल फॉर वन, एकासाठी सर्व सर्वांसाठी एक, म्हणजे युनिटी, जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी हे संसदीय मंत्रिमंडळाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष लोकशाहीमध्ये असं नसतं. ज्या विभागाचा निर्णय चुकला त्या विभागाचा तोच निर्णय जबाबदार असतो, इतर मंत्री त्याला सपोर्ट करत नाही, इतर मंत्री म्हणून राजीनामा देत नाही, राजीनामा त्याला द्यावा लागेल. पण संसदीय मंत्रिमंडळ असतं नसतं, संसदीय मंत्रिमंडळाने निर्णय सर्वांचा सामूहिक संबंध होतो, जबाबदारी सर्वांना सामूहिक स्वरूपात घ्यावी लागते. याशिवाय तिसरं राजकीय एकरूपता, ब्रिटनचं संसदीय मंत्रिमंडळ याचं जे वैशिष्ट्य राजकीय एकरूपता, म्हणजेच पॉलिटिकली एक प्रकारचं ऐक्य निर्माण करण्यासाठी ब्रिटनच्या संसदीय मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य आहे. ब्रिटनचं मंत्रिमंडळ हे कोणत्या तरी एका पक्षाच्या निर्वाचित सदस्यातून बनतं, संसदीय मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे काँग्रेस सत्तेतरी भारतामध्ये तर काँग्रेसचेच मंत्री मंत्रिमंडळात असतील, बीजेपीचे नसतील. आता बीजेपीचं मंत्रिमंडळ आहे तर बीजेपीच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे मंत्रिमंत्रीनी काँग्रेसचे सदस्य काँग्रेसचे खासदार मंत्री म्हणून घेतले, कारण आपल्याकडे सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे.
ज्या पॉलिटिकल पार्टीला बहुमत प्राप्त होते त्याच पॉलिटिकल पार्टीचे निर्वाचित सदस्य मंत्रिमंडळात असतात, अपोजिट पार्टीचे दुसऱ्या पार्टीचे सदस्य मंत्रिमंडळात नसतात. याच्या कारणाचं की कोणताही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेत असताना आणि जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडण्यासाठी एकाजागी सर्वांसाठी एक हे तत्व अमलात आणण्यासाठी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री हे समान राजकीय विचारधारेचे असणं गरजेचं आहे. त्यांची विचारसरणी समान असणं अत्यंत गरजेचं आहे. जर विचारसरणी वेगवेगळ्या असतील तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मतभेद होती आणि मतभेद झाले तर ऐक्य राहणार नाही, एकता राहणार नाही. म्हणून फॉर द युनिटी, एकतेसाठी, ऐक्यासाठी राजकीय एकरूपता किंवा राजकीय एजन्सीपण असणं आवश्यक आहे. विचारधारेच्या बाबतीत, तत्वाच्या बाबतीत, निर्णयाच्या बाबतीत. म्हणून संसदीय शासन पद्धतीच्या पीठांच्या वर्षी काय की सर्व मंत्रिमंडळातील मंत्री हे एकाच पॉलिटिकल पार्टीचे सदस्य असतात. तसंच गोपनीयता किंवा मतैक्य, मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये एकदा निर्णय झाला बहुमताने, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मीटिंगमध्ये एखादा मंत्री एखाद्या निर्णयाच्या विरोधात बोलू शकतो, त्याच्यावर नाराजी व्यक्त करू शकतो, पण एकदा निर्णय बहुमताने पास झाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत की ज्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या निर्णयाला विरोध केलेला असतो त्याला सुद्धा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर त्या निर्णयाचं समर्थन करणं क्रम प्राप्त असतो. आधुनिक त्यांनी राजीनामा द्यावा आणि कुशलतेवर टीका करावी. म्हणून गोपनीयता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होत असताना, विचार होत असताना, चर्चा होत असताना कोणी त्या निर्णयाच्या विरोधात बोललं, कोणी त्याच्यावर टीका केली, नाराजी कोणाची झाली, कोणाचं काय झालं, या बाबतीत कोणत्याही बाबी मंत्रिमंडळाच्या बाहेर, बैठकीच्या बाहेर फोडण्याचा अधिकार कोणत्याही मंत्र्याला नसतो. कारण गोपनीयतेचं तत्व हे राजकीय ऐक्यासाठी, राजकीय एकतेसाठी अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणूनच गोपनीयता किंवा मतैक्य हे ब्रिटिश संसदीय मंत्रिमंडळाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. मंत्रिमंडळाच्या मीटिंगमधील कोणतीही गोष्ट जर एखाद्या मंत्र्याने बाहेर फोडली तर त्याला राजीनामा द्यावा लागतो. मित्रांनो, ब्रिटनचा अर्थमंत्री डाल्टन याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला असा निर्णय संसदेसमोर तो जाहीर करण्याच्या अगोदर पत्रकारांकडे लीक केला आणि ज्यावेळेस ते कळलं संसदेने हक्कभंगाचा प्रस्ताव आणला, त्याची चौकशी करण्यासंबंधीची मागणी केली की संसदेत निर्णय डिक्लेअर करण्याच्या पूर्वी वर्तमानपत्रांपर्यंत, प्रसारमाध्यमांपर्यंत माहिती कशी गेली. ज्यावेळेस प्रधानमंत्र्यांचे लक्षात आलं, संसद सदस्यांच्या लक्षात आलं की डाल्टननी ती बातमी लीक केली, त्यावेळेस डाल्टन या प्रभावी अर्थमंत्र्याला आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याने आपल्या एका संपादक मित्राकडे बातमी लीक केली होती की उद्यापासून सिगारेटच्या किमती वाढणार आहे, सिगारेटवर अतिरिक्त कर लावला जाणार आहे. जो निर्णय अर्थसंकल्पात मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला तो निर्णय संसदेसमोर डिक्लेअर करण्याच्या पूर्वी एका वर्तमानपत्राच्या मित्र असलेल्या संपादकाकडे डाल्टनने लीक केला, पर्यायांना राजीनामा द्यावा लागला. म्हणून गोपनीयता हे ब्रिटनच्या आणि भारताच्याही संसदीय शासन पद्धतीचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तसंच संसद आणि मंत्रिमंडळाचे संबंध असतात, म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये अमेरिकेचा अध्यक्ष किंवा अमेरिकन अध्यक्षाच्या मंत्रिमंडळातील मंत्री हा अमेरिकन काँग्रेसचा म्हणजे विधिमंडळाचा सदस्य नसतो. उलट असेल तर त्याला राजीनामा द्यावा लागतो जर त्याला अध्यक्ष व्हायचा असेल, त्याला मंत्री व्हायचा असेल तर. पण असं संसदीय शासन पद्धतीमध्ये नाही. संसदीय शासन पद्धतीमध्ये उलट आहे. पंतप्रधान तुम्हाला पदी द्यायचं असेल, पंतप्रधान पद प्राप्त करायचं असेल, तुम्हाला मंत्री व्हायचं असेल तर संसदेचा सदस्य असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे संसदेचा सदस्य असल्याशिवाय तुम्हाला मंत्रीपद किंवा पंतप्रधान पद मिळू शकत नाही. म्हणून संसदीय शासनाचं हे सुद्धा महत्वाचं वैशिष्ट्य आहे की संसद आणि मंत्रिमंडळ यांचे परस्परांशी अत्यंत घनिष्ठ एकरूप अशा प्रकारचे संबंध असतात. दुसऱ्या साध्या शब्दामध्ये मंत्रिमंडळ संसदेच्या पुटी जन्म घेतं, मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होतं, संसदेशिवाय मंत्रिमंडळ निर्माण होऊ शकत नाही. कारण रचनेमध्ये आपण बघितलं की मंत्रीची पात्रता काय, तर तो संसदेच्या दोनपैकी कोणत्या तरी एका सभागृहात सदस्य असणं आवश्यक आहे, नसेल तर त्याच्या सामान्याच्या आत प्राप्त करावं लागतं किंवा आपल्या मंत्रिपदाचा किंवा पंतप्रधानाचा राजीनामा द्यावा लागतो. परंतु अमेरिकन अध्यक्ष लोकशाहीत उलट सभागृहाचा सदस्य असेल तर त्याचा राजीनामा द्यावा लागतो, इकडे मात्र सदस्य नसेल तर सदस्यत्व प्राप्त करावं लागतं. लास्ट पॉईंट, पंतप्रधानाचे नेतृत्व. म्हणजे ब्रिटिश संसदीय मंत्रिमंडळाचं हे वैशिष्ट्य आहे की ब्रिटनचं मंत्रिमंडळ कोणाच्या नेतृत्वात काम करतं, पंतप्रधानाच्या नेतृत्वात काम करतं. पंतप्रधानाशिवाय ब्रिटिश मंत्रिमंडळाला ओळख नसते. म्हणून ब्रिटनच्या मंत्रिमंडळाला उपरोधिकपणे असे म्हटलं जातं की पंतप्रधानीय मंत्रिमंडळ, म्हणजे पंतप्रधानाशिवाय या मंत्रिमंडळाचा विचारच केला जाऊ शकत नाही, ज्याच्या नेतृत्वाशिवाय विचारच केला जाऊ शकत नाही असं मंत्रिमंडळ. म्हणून पंतप्रधानाचं नेतृत्व हे ब्रिटिश संसदीय
मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे. जसं आपल्याकडे नरेंद्र मोदी शिवाय आपण भारतीय मंत्रिमंडळाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विचार करू शकत नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंत्रिमंडळाचा नेतृत्व करतात. हा एक शेवटचा मुद्दा आपण याच्यामध्ये बघितलेला आहे. यंत्रचा आपला जो मुद्दा आहे तो मंत्रिमंडळाचे अधिकार व कार्य, कारण आपण बघितलं की ब्रिटिश कॅबिनेटची स्ट्रक्चर आणि त्याचे फंक्शन आपल्याला पाहिजे. तर ब्रिटनचं मंत्रिमंडळ हे वास्तविक शासन प्रमुख आहे, राजा नाममात्र शासन प्रमुख आहे. मंत्रिमंडळ हा पंतप्रधानासह आपल्याला काम करायचं असतं किंवा आपल्याला समजून घ्यायचं असतं. म्हणून खऱ्या अर्थाने ब्रिटनचा शासन काय पार पाडून करतं तर मंत्रिमंडळ. म्हणून मंत्रिमंडळाला वास्तविक स्वरूपात स्वरूपाचा शासन काय करत असताना अत्यंत व्यापक स्वरूपाचे अधिकार असतात. यातला जो पहिला अधिकार आपल्याला पाहायला आहे तो आहे शासनविषयक अधिकार, अर्थात धोरण निर्मिती. मंत्रिमंडळ ही ज्यावेळेस सत्ता धारण करतं, प्राप्त करतं, त्यावेळेस आपल्या देशाचा विकास करणं म्हणजे राज्यांतर्गत विकासाचे धोरणं ठरवणं, त्याबरोबर जगातील इतर देशांशी परराष्ट्र संबंध निश्चित करत असताना जे धोरण निर्माण करायचं आहे ते शासन कारभारविषयक धोरण निश्चित करण्याचं काम, ते कार्य हे मंत्रिमंडळाला करावं लागतं. आणि हे काम करत असताना ते संसदेप्रति उत्तरदायी असतं. म्हणून देशातील विकासविषयक विविध योजनांच्या बाबतीमध्ये धोरण निर्मिती करण्याचा, ध्येय धोरण निश्चित करण्याचा अधिकार आणि कार्य हे मंत्रिमंडळाला पार पाडावं लागलं असतं. म्हणून मंत्रिमंडळाला धोरण निर्मितीचा शिल्पकार असं म्हटलं जातं. नंबर दोन, विधिविषयक अधिकार. म्हणजे जरी मंत्रिमंडळ शासन कारभार करत असताना संसद कायदा पास करत असलं तरी मंत्रिमंडळाचंच बहुमत संसदेमध्ये असतं, कारण बहुमतामुळेच मंत्रिमंडळ सत्तेत आलेलं असतं. आणि म्हणून संसदीय शासन पद्धतीत शासन कारभार करत असताना ज्या नियमांची, ज्या कायद्यांची गरज मंत्रिमंडळाला असते किंवा शासनाला असते त्यांना तशा प्रकारचे नियम किंवा कायदे तयार करण्याचा आणि सभागृहात मांडण्याचा आणि सभागृहात आपल्या मंत्रिमंडळाच्या बहुमताच्या जोरावर ते पास करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, ते कार्यक्रम करावं लागतं. म्हणजे विधी निर्मिती हे काम जरी संसदेचं असलं आणि शासन कारभार करणं हे काम जरी मंत्रिमंडळाचं असलं तरी शासन कारभार करण्यासाठी कोणत्या कायद्याची आवश्यकता आहे, म्हणून कोणता नवीन कायदा पास करायचा किंवा कोणता जुना कायदा रद्द करायचा किंवा जुन्या कायद्यात कोणती दुरुस्ती करायची, या संबंधी निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच घेतले जातात. नंबर तीन, अर्थविषयक अधिकार. म्हणजे विकासविषयक योजना तयार करायच्या, ध्येय धोरण निश्चित करायची, त्या अंमलात आणायची, त्यासाठी पैसा आवश्यक आहे. विकास हा पैशाशिवाय होत नाही. म्हणून कोणत्या भागावर किती पैसा खर्च करायचा, कोणत्या भागाचा किती बजेट, अर्थसंकल्प तयार करणं असेल, कर वाढवणं असेल, कर कमी करणं असेल, यासारखे आर्थिक बाबतीतले संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे. अशा प्रकारचे निर्णय कर वाढवण्यासंबंधी, करात कपात करण्यासंबंधी किंवा कोणत्या भागाचा किती बजेट तयार करायचा यासंबंधी, कोणत्या भागावर किती खर्च करायचा यासंबंधी, हे सर्व निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जातात आणि त्यानंतर ते अंमलात आणले जातात. म्हणून अर्थविषयक क्षेत्रात सुद्धा मंत्रिमंडळाला अत्यंत व्यापक अधिकार आहेत. तसंच धोरणांची अंमलबजावणी, म्हणजे शासनाच्या बाबतीत धोरण निर्माण केलं, कायदा त्याचा त्यानुषंगाने तयार केला, कोणत्या भागावर किती खर्च करायचा हे निश्चित केलं, पण निश्चित करूनही भागलं. आपण बसवर मला अभ्यास करायचा, अभ्यास करायचा असं म्हटलं तर फक्त अभ्यास करायचा असं म्हणून नाही भागलं, तर प्रत्यक्ष त्या म्हणण्याची अंमलबजावणी करावी लागते. तसंच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी होत नसेल तर निर्णय वाजवटी ठरतात, त्यांना कोणत्या प्रकारचा अर्थ उरत नाही. म्हणून निर्णयाचा अर्थ केव्हा प्राप्त होतो, तुम्ही निर्णय घेतले आणि प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली, जसं ठरवलं तशी त्याची अंमलबजावणी केली तर त्याचा इफेक्ट दिसतो, मग तुम्हाला जनतेचा सबळ समर्थन मिळतं, देशाचा विकास होतो, राष्ट्राचा विकास होतो. म्हणून मंत्रिमंडळाने निश्चित केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचं कार्य सुद्धा मंत्रिमंडळाला पार पाडावं लागतं. तसंच न्यायविषयक अधिकार, म्हणजे शासनाचे तीन विभाग आहेत, कार्यकारी विभाग म्हणजे मंत्रिमंडळ, विधी विभाग म्हणजे संसद आणि न्याय विभाग म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायपालिका. अर्थात न्यायदान करण्याचा अधिकार कोणाचा आहे, न्यायपालिकेचा आहे. पण तरी सुद्धा मंत्रिमंडळात त्यामध्ये काही महत्वाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार जरी राजाला असला तरी कोणत्या व्यक्तींची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायची या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुमताने
संबंधित न्यायाधीशांच्या नियुक्तीवर बहुमत निर्णय घेतला जातो आणि मंत्रिमंडळाचा तो निर्णय राजाकडे पाठवला जातो, राजा आदेश करतो आणि संबंधित न्यायाधीशांची नियुक्ती न्यायपालिकेत न्यायालयामध्ये करत असतो, कारण राजा हा नाममात्र शासन प्रमुख आहे आणि वास्तविक सत्ता कोणाकडे आहे, मंत्रिमंडळाकडे आहे। म्हणून कोणत्या व्यक्तीची न्यायाधीशपदी नियुक्ती करायची हा निर्णय प्रत्यक्ष रूपात वास्तविक रूपात मंत्रिमंडळ घेते आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राजा त्यांची नियुक्ती करतो, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी की विविध न्यायिक आयोग नियुक्त करण्याचा, त्याचे सदस्य नियुक्त करण्याचा, त्याचे अध्यक्ष नियुक्त करण्याचा अधिकार सुद्धा या ठिकाणी मंत्रिमंडळाला प्राप्त झालेला आहे। एवढंच नाही तर ब्रिटनच्या राजाला क्षमादानाचा अधिकार आहे असं म्हटलं जातं, दयेचा अधिकार आहे असं म्हटलं जातं। म्हणजे ज्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा केलेली आहे त्यांच्या शिक्षेत कपात करण्याचा, ती स्थगित करण्याचा, कधी पूर्णतः माफ करण्याचा अधिकार दयेचे किंवा क्षमादानाच्या अधिकारांतर्गत राजाला आहे। पण मित्रांनो, राजा कसा शासन प्रमुख आहे, नाममात्र शासन प्रमुख आहे आणि वास्तविक शासन प्रमुख कोण आहे, ब्रिटिश मंत्रिमंडळ आहे। म्हणून मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये त्या संबंधित गृहविभागाच्या मंत्र्याद्वारे तो निर्णय घेतला जातो पंतप्रधानाच्या सल्ल्याने, राजाला सल्ला दिला जातो त्याबाबत आणि नंतर राजा त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो। म्हणून जरी दयेचा अधिकार किंवा क्षमादानाचा अधिकार हा राजाचा समाजात असला तरी तो प्रत्यक्षात राजाचा नसून राजाचा नसून इनडायरेक्टली वास्तविक रूपात त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचाच आहे। म्हणून न्यायाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाला अत्यंत व्यापक अधिकार आहे असं आपल्याला म्हणता येईल। तसंच नियुक्तीविषयक अधिकार म्हणजे शासन कारभार करण्यासाठी मंत्री शासन कारभार करतात, मंत्र्यांची नियुक्ती निवड पंतप्रधान करतो आणि त्यांची नियुक्ती पद आणि शपथ देऊन राजा करतो, पण तो केवळ मंत्री नियुक्त केले म्हणजे शासन कारभार चालत नसतो, त्यासाठी विविध महत्त्वाच्या तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते, विविध पदाधिकाऱ्यांची आवश्यकता असते। उदाहरण सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश असतील, विदेशातील आपले राजदूत असतील, वाणिज्य दूत असतील, परराष्ट्रात एखादी कॉन्फरन्स असेल, आंतरराष्ट्रीय परिषद असेल, तिथे आपले प्रतिनिधी पाठवायचे असतील, किंवा मंत्रिमंडळाचा केंद्र शासनाचा विधिविषयक सल्लागार असेल, किंवा मंत्रिमंडळाने केलेल्या खर्चाचा ऑडिट करणारा ऑडिटर असेल, किंवा इतर आणखी काही महत्त्वाचे पदाधिकारी असतील, अशा विविध महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुमताने केल्या जाते पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत पास झालेला तो निर्णय राजाकडे पाठवला जातो। राजा नाममात्र शासन प्रमुख आहे, म्हणून मंत्रिमंडळाने वास्तविक रूपात घेतलेल्या निर्णयासंबंधीचे नाममात्र आदेश काढण्याचं काम राजा करतो। म्हणून प्रत्यक्षात राजा हाच नियुक्त्या करतो असं म्हटलं जात असलं संविधानात्मक दृष्टिकोनातून, तरी प्रत्यक्ष एवढा त्या नियुक्त्या करण्याचं काम मात्र मंत्रिमंडळ करत असतं। तसंच युद्धकालीन किंवा संकटकालीन अधिकार हे अत्यंत महत्वाचे आणि व्यापक अधिकार आहे। म्हणजे राधा युद्धाची घोषणा करतो, राधा युद्ध स्थगित करतो, राधा करारावर सही करतो, पण तो राधा युद्ध काहीच करत नाही, कारण राधा नाममात्र शासन प्रमुख आहे। वास्तविक स्वरूपात युद्धाची घोषणा करण्यासंबंधीचा ठराव हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुमताने पास होतो, युद्ध स्थगित करण्यासंबंधीचा ठराव हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत पास होतो। त्यामुळे जर ब्रिटनच्या कोणत्याही शत्रू राष्ट्राशी युद्ध झालं तर त्या काळामध्ये मंत्रिमंडळाला अत्यंत महत्वाचे अधिकार युद्धकालीन स्वरूपात घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो। किंबहुना सर्वसाधारण शांततेच्या काळामध्ये मंत्रिमंडळाला जितके अधिकार नसतात त्यापेक्षा कितीतरी अधिक जास्त अधिकार हे मंत्रिमंडळाला संकटकालीन काळामध्ये प्राप्त होतात, युद्धकालीन अवधीमध्ये प्राप्त होतात। त्यावेळी मंत्रिमंडळाच्या सत्तेमध्ये प्रचंड वाढ होते, म्हणून युद्धकालीन किंवा संकटकालीन अधिकार हे मंत्रिमंडळाचे अत्यंत महत्त्वाचे अधिकार समजले जातात। आपण पहिल्या महत्त्वात ब्रिटनची भूमिका, दुसऱ्या महत्त्वात ब्रिटनची भूमिका याचा विचार करत असताना मंत्रिमंडळाने त्या काळात किती महत्त्वाची भूमिका पार पाडली असेल याचा विचार तुम्ही करू शकता। अशा स्थितीमध्ये आपण मंत्रिमंडळाची मीटिंग म्हणजे कॅबिनेटची मीटिंग असं जरी म्हटलेलं असलं तरीसुद्धा पंतप्रधान कॅबिनेटच्याही मीटिंग शिवाय प्रमुख मंत्र्यांचा वार कॅबिनेट सुद्धा तयार करू शकतो, ज्यामध्ये हार्डली 2-3 किंवा 4 मंत्र्यांचा समावेश असू शकतो आणि त्यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले जातात, अमलात आणले जातात आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला सपोर्ट करत असतं। आणि म्हणून एकंदरीत मंत्रिमंडळाला करायची जी कार्य आहे त्याचे जे अधिकार आहेत त्यांचा जर विचार केला तर मंत्रिमंडळाच्या या भूमिकेचं वर्णन विविध विचारवंतांनी अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे की मंत्रिमंडळ म्हणजे काय। तर मंत्रिमंडळ हे कॉमन सभागृहाचं अपत्य, पण कॉमन सभागृहाचं अपत्य असलं तरी सुद्धा ज्या कॉमन सभागृहाने या मंत्रिमंडळाला जन्माला घातलं त्या कॉमन सभागृहाचं मुदतपूर्व विसर्जन करण्यात
काही अधिकार मंत्रिमंडळाला प्राप्त झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉमन सभागृह मुदतीपूर्व विसर्जन करण्यासंबंधीचा ठराव बहुमताने पास केला आणि तो ठराव राजाकडे पाठवला तर राजा आदेश करून 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी सुद्धा कॉमन सभागृह मुदतपूर्व विसर्जन करू शकतो. याशिवाय इथे मंत्रिमंडळाच्या भूमिका आणखी महत्त्वाच्या आहेत की मंत्रिमंडळाला एका अर्थाने शासनाचा सुकाणू म्हटलं जातं. मंत्रिमंडळ हे विधिमंडळ आणि जनता, राजा आणि विधिमंडळ यांच्याचा प्रमुख दुवा आहे असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून याही बाबतीत मंत्रिमंडळाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. लॉयल असं म्हणतो की राज्यकारभाराच्या भवनाची आधारशिला म्हणजेच मंत्रिमंडळ आहे. म्हणजे राज्यकारभाराचं जे भवन आहे त्या राज्यकारभाराच्या भवनाची जी आधारशिला आहे ती म्हणजे मंत्रिमंडळ आहे. मंत्रिमंडळाच्या आधाराशिवाय राज्यकारभाराचं राजभवन ही संचलित होऊ शकत नाही असं लॉयल या विचारवंतांना म्हणायचं आहे. तसंच या ठिकाणी ग्लॅस्टोन म्हणतो की मंत्रिमंडळ हे राज्यकारभार रूपी चक्राचा ग्रहाचा एक प्रकारचा सूर्य आहे आणि या सूर्याभोवती संपूर्ण शासन यंत्रणा फिरत असते. म्हणजे मंत्रिमंडळाच्या भोवती संपूर्ण शासन यंत्रणा सातत्याने फिरत असते असं ग्लॅस्टोन नावाचा विचारवंत म्हणतो. तर कार्यपालिका आणि त्याबरोबर विधिमंडळ यांना जोडणारा प्रमुख दुवा म्हणून सुद्धा मंत्रिमंडळाकडे आपण पाहतो असं बेधावत नावाचा विचारवंत म्हणतो. यावरून मंत्रिमंडळाचं एकूण फंक्शन काय असतं, त्याचा रोल काय असतो शासन कारभारामध्ये हे आपल्या लक्षात आलं असेल आणि म्हणून मंत्रिमंडळाची भूमिका ही राज्य शासन कारभारामध्ये अत्यंत महत्त्वाची असते हे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.